तुमचे पॅनल मध्ये किती सदस्य निवडून आले पाच आणि आता कोणत्या पक्षाकडे जाणार आहेत? ओके ओके हा बोल दादा माझं नाव वनीश श्रीनु गावित आणि मी धुवा ग्रामपंचायत निवडून झालेलं आहे आणि माझे मेंबर दोन निवडून आले सरपंच कोण आहे? सरपंच मी वनीश श्रीनु गावित आणि आता कोणत्या पक्षाकडे? आपलं भाजपा ग्रामपंचायतमध्ये मी सरपंच पदावर निवडून आलो. आम्ही अपक्ष होतो आणि आमचे 9 सीट आलेले आहेत. तेजस अभयसिंग वसावे बोलू नका एक मिनिट स्टार्ट. तेजस अभयसिंग वसावे आमच्या गावाचे. आमचे 9 सीट आले. मी सरपंच पदावर मी विराजमान झालो आहे. मी सरपंच झालो आहे आणि आमच्या सीट आमच्या पार्टीचे 9 सीट आले. कोणतं गाव? कोळदा गाव. मग असं बोला नवीन एकदा. किती सदस्य निवडून आले तुमचे? दोन सदस्य. तुम्ही कोणत्या पक्षाकडनं आहे? कोणती शिवसेना? ओके. भरडू ग्रामपंचायतमधून प्रियंका विजय वडवी सरपंच पदासाठी निवडून आले. त्यांच्यासोबत किती सदस्य आले? सहा सदस्य निवडून आलेले. कोणत्या पूर्ण आहे? कोणत्या पक्षाचे? काँग्रेस पक्षाचे. काँग्रेस पक्षाचे आमदार श्री. ओके. तुमची पॅनल मध्ये किती लोक निवडून आले? सात. तुम्ही कोणत्या पक्षाकडे जाणार? अजून विचार नाही केलाय. सरपंचला पुढे या. बोलू नका. एक मिनिट कोणीच बोलू नका. ग्रामपंचायत कोणती? त्यांना बोलू द्या. हे विचारतील ते बोलू. ग्रामपंचायत कोणती? केलपाडा. सरपंच पदी कोण निवड झाले? विपुल प्रताप वडवी. आणि सदस्य किती निवडून आले? सदस्य 8. किती होते? 9 होते. 9 पैकी 8 तुमचे आले. कोणत्या पक्षाकडे जाणार? बीजेपी. आता करा असं. ग्रामपंचायत वाघी येथून आमचे सरपंच लग्नी एक उमेदवार ललिता वाडक्या गावी आणि चंदू भैया यांच्या आशीर्वादाने लोकनियुक्त सरपंच बघराम दादा गावित यांच्या आशीर्वादाने शिंदेगट मधून आम्ही निवडून आलेले आहे आणि लोकांच्या आशीर्वादाने आम्ही ग्रामपंचायत जिंकलेलो आहो. सर्वचे सर्व उमेदवार आम्ही विजयी झालेले आहे. कितीपैकी किती निवडले? पैकी पूर्ण 8 उमेदवार होते आमचे तर पूर्ण निवडून आलेले आहे आणि लोकांचे मनापासून आभार मानतोय.